की तू सैराट केलास, मधल्या काळामध्ये तू खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं काम केलंस, हिंदीतही केलंस आणि आता परत अण्णाबरोबर काम, तर काय बदल तुला जाणवतोय आता? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अण्णांसोबत परत एकदा काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ज्यावेळेस अण्णांनी मला सांगितलं की तुझं संभय कॅरेक्टर आहे आणि थोडंसं असं ग्रेशेड कॅरेक्टर आहे, त्यावेळेस मला असं झालं की हा हेच तर पाहिजे होतं मला. कारण सैराटनंतर असं झालं होतं ना की सैराटचं जे माझं पार्श्वचं कॅरेक्टर होतं की असं थोडासा गोंडस मुलगा आहे, क्यूट आहे आणि असं सगळं होतं. आणि त्याच्यानंतर सगळे कॅरेक्टर मला तसेच यायचे जे आपण स्टोरी देत होत्या, म्हणजे ते सांगतानाच असे म्हणायचे की आपल्याला सैराट पर्षा काहीतरी भारी करायचं आहे, आपल्याला पर्षासारखं काहीतरी करायचं आहे. आणि मला असं होतं की झालं पर्षा केलं आता मी, आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि मग ज्यावेळेस अण्णाने सांगितलं त्यावेळेस मला म्हणलं अण्णा मला करायचं आहे, म्हणलं आहे जे काय असेल ते मी करेल. आणि मग संभ्या करताना पण मला म्हणजे खूपच मजा आली, कारण थोडंसं ग्रेशेड कॅरेक्टर आहे आणि असा बिझनेसमॅन दिसायला बिझनेसमॅन आहे, आपण कोणाच्या वाटी लागत नाही आणि जर त्याच्या कोणी वाटेला गेलं तर मग नडला तर तोडला असा संभ्या आहे. आणि ते कॅरेक्टर करायला मला मिळालं आणि हे खरंच खूप म्हणजे भारी गोष्ट आहे की इतक्या लवकर बच्चन सरांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं किंवा त्यांच्यासमोर असं कॅरेक्टर करायला मिळणं हे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. पण मधल्या काळामध्ये तू जी कामं केलीस त्याचं बॅगेज घेऊन तिथं जाणं आणि ते सगळं पुसून टाकून परत अण्णाबरोबर काम करणं हे वेगळं असतं ना? वेगळं म्हणजे अण्णांचं हेच असतं की तुम्ही इथं आला की इथलाच आहे फक्त. म्हणजे अण्णा सांगतानाच असं असतं की समजा आता मग बरेच सीन मी करताना प्रत्येक सीनला अण्णाला विचारतो की अण्णा कसं करू काय करू, तर मी ते मागचं सगळं विसरून जातो, मी काय केलं मला काय ॲक्टिंग येते काय नाही येते ते सगळं विसरून अण्णा जे सांगतात मी तसं उभं राहतो तिथे आणि ते होतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.